नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाटुकला चॅनल. आणि आज आपण ज्या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू करतो आहे त्या चित्रपटाचं नाव आहे खिचिक. हा मित्रांनो, आणि हा चित्रपट आहे प्रथमेश परब, सुदेश बेरी आणि सिद्धार्थ जाधव. तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो खिचिक आहे कसा वाटतो, कसा वाटतो हा सिनेमा खिचिक. खूपच फार छान पिक्चर आहे, भावनेसून जोडलेला पिक्चर आहे, म्हणजे खरोबरच बघण्यालायक पिक्चर आहे. एक गावचा व्यक्ती जेव्हा सिटीमध्ये येतो त्याला नवीन नवीन प्रकार दिसतो आणि त्याला लुबडला जातो, एक प्रेम किंवा दाखवून किंवा काहीतरी एक त्याला लालच दाखवून की तुमचा मुलाला आम्ही ते फोटो आणून देऊ बा वगैरे त्याला लुबाडतो. आणि त्याच्यानंतर परिस्थिती किती गंभीर होते त्याचा आजोबाची आणि त्या मुलाची, खरोबर पाण्यालायक. आणि त्याच्यानंतर कसं उभरतात ते हॉस्पिटलचं दाखवलेलं आहे त्यांनी, की तिथे अनोळखी व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही, म्हणजे हे प्रत्यक्ष घडणारी गोष्ट आहे ही आजच्या जीवनामध्ये. म्हणजे प्रत्यक्ष दर्शन या सिनेमात दिसतं. हो, म्हणजे जे प्रत्यक्ष घडतं. हो, प्रत्यक्ष घडतोय. तर आता टकाटक नंतर खिचिक, त्याने मस्त काम केलेलं आहे टकाटक नंतर. हो, फारच छान काम केलेलं आहे त्यांनी. सिद्धार्थ जाधवचे थोडंसं टिपिकल काम दाखवलं आहे की लुबाड कसं काय लुबाडलं जातो एक गावचा लोकलला. आणि केलं आहे पण त्यांनी, पण त्याच्या अगोदरच्या पिक्चरमध्ये फारच छान काम केलेलं आहे. आणि जो नातू दाखवला आहे आणि आजोबा, त्या मुलाने जर फारच छान मस्तपैकी काम केलेलं आहे. दिग्दर्शनाबद्दल काय बोलणार? दिग्दर्शन त्यांनी पण फार पुष्कळ काही व्यवस्थित पिक्चर बनवलेलं आहे, माणसाच्या मना लाईक म्हणजे जे पाहण्यालायक आहे, जे सत्य घटनेवर आधारित. एक उदाहरण म्हणाल तर चित्रपटातले गाणं मस्त आहे. तर लहान मुलांना माझ्या हिशोबानी तो मुलगा कोणत्या पिक्चरचा आहे तो, त्याचाच आवाज आहे वाटते. तर या चित्रपटाला रेटिंग किती झाली? 5/10, 4/4 कन्फर्म. थँक्यू. वाटला चित्रपट? चित्रपट तर बरा आहे. अच्छा, लहान मुलाचा बद्दल आहे, छान चित्रपट बनवलेला आहे. आता प्रथमेश परब, हो टीपी झालं, हो टू झालं, हो आपला आताच येऊन गेलेला टकाटक आणि आता खिचिक. खिचिक म्हटलं खूप बढिया पिक्चर आहे. खिचिक म्हणजे तुमचा जो कॅमेरा असतो त्याच्याबद्दल दिलेला आहे, त्याचा चांगला काम आहे, दगडायचा चांगला हे केलेला. किती रेटिंग द्याल? 5/3 देणार. आताच टकाटक येऊन गेला, आता खिचिक कसं वाटतं? खिचिकचा पिक्चर हा माझ्या जवळच्या याच्याशी जोडलेला आहे. हे जेवढी प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, आपले मित्रच आहे, जवळपास सगळे जवळचेच कलाकार आहे. पण पिक्चर थोडासा स्लो चाललेला आहे. पिक्चर फारच अप्रतिम आहे आणि आपल्या यवतमाळचे असले बरेचसे मित्रगण असल्यामुळे हा पिक्चर चालेल, पुढे प्रतिसाद भेटेल पिक्चरला. कसा वाटला सिद्धार्थ जाधव? मला सिद्धार्थ जाधव आणि सुरेश बेदीपेक्षा अनिल ढकातेजी ज्यांनी पहिल्यांदा रोल केला आहे त्यांनी मुळातून म्हणजे त्यांच्या आत्मधला जो कलाकार आहे तो जागृत केला. आणि तो लहान पोरगा, त्यांनी तर अप्रतिम ॲक्टिंग केली आहे. लहान पोराची ॲक्टिंग मला खूप आवडलेली. किती रेटिंग द्याल? 5/5 दिलं. थँक्यू. लहान मुलासाठी आणि सामाजिक कार्याच्यासाठी चांगला वाटला, एकदम घरगुती फॅमिलीला जसं आजकाल पाहिजे लहान मुलाला वगैरे, हे मुलासाठी ठीक वाटलं. रेटिंग 5/4 रेटिंग बरं आहे. काय बरं काय वाटलं? बरं म्हणजे काय की छोटासा तो मुलगा आणि तो जो हार होतो तो बाकी बाहेर असणाऱ्या त्या वात्रट पोरांबरोबर राहतो. सगळ्यांनी पाहावा असं आहे, सगळ्यांनी पाहावा असं काहीच. रेटिंग द्याल? 10/9. हा चांगला काय आहे? चांगला आहे बोलले तो सिद्धार्थ जाधवचा काम चांगला आहे, चांगली वाटली मूवी. खूपच छान वाटलं, खूपच छान, खूप छान. आणि त्या मुलाची ॲक्टिंग आणि परिस्थितीच्या हिशोबानं जे काही घडते आपल्यासोबत कुठे बाहेर शहरात आपण येतो, सगळ्या लोकांना असं वाटतं समजलं पाहिजे की समजतील ह्या पिक्चरला बघून की बा आपण बाहेर गेलो, कोणी आपण
लहानशा गावातून शहरात गेला, आपल्या शहराची चढवड वगैरे हे सगळं आपल्याला नाही भावत, आपण कसे विसरून जातो, कसे आपल्यापासून दूर होऊन जातो, काय खूप काही असं शिकण्यालायक आहे. आणि मला असं वाटतं की खूप सुंदर आणि खूप चांगली मूवी आहे. आणि ॲक्टिंग कशी काय वाटली? ॲक्टिंग तर मला मुलाची आणि अदर जितकेही ॲक्टर आहेत तेवढ्याही ॲक्टरची खूपच छान भूमिका वाटली आणि खूप खूपच छान आणि अतिशय छान. काय रेटिंग द्याल 5 पैकी? माझ्याकडून तर 100 पैकी 100 आहे. आता अदर लोकांकडून किती आहे हे मला माहिती नाही. ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, या होत्या खिचिकबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. या चित्रपटात अभिनय केलेला आहे सुदेश बेरी, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांनी. आणि हा चित्रपट खरंच खूप छान आहे, आपण सगळ्यांनी पाहावा असा हा सिनेमा आहे खिचिक.